उपसार कॉलेज ऑफ प्रायमरी एज्युकेटर्स अँड हेल्थ प्रोव्हायडर कर्जत येथे प्रथमच व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्ण संधी. आमच्या येथे प्रथमच NCVTE तर्फे हेल्थ अँड पॅरामेडिकल आणि टीचर ट्रेनिंग क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कोर्सेस चालविले जातात. आपण लवकरच या संधीचा लाभ घ्या आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 7506436965 किंवा 9323739213. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकार विरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलंय. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसंच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1,11,000 रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसंच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहेत. बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी घेऊन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी 12 ऑगस्ट रोजी पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून या संदर्भातील निवेदन दिलं होतं. राज्य सरकारनं पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्य शासनानं केलेल्या कायद्याविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी लंके यांनी केली होती. दरम्यान बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 ऑगस्ट रोजी पडळकर यांनी शर्यतीसाठी छकडा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन केलंय. राज्यात बैलगाडा शर्यत बंदीचा कायदा लागू असून देखील पडळकर यांनी शर्यतीचं आयोजन केलंय. येत्या 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यत भरलीच तर ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.